हॅलो एवरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे बटाटा आणि गवारीची मिक्स भाजी, जी टेस्टला खूपच मस्त लागते. ज्यांना गवारी आवडत नाही त्यांनी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. फोडणीसाठी इथं पॅनमध्ये तेल गरम झालं आहे, मी फोडणी करून घेते. फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मी कधी बारीक चिरूनच घालते जेणेकरून तो आपल्याकडून खाल्ला जातो. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि शक्यतो झाकण ठेवूनच त्याला वाफ द्या. याच्यामध्ये मी हळद घालून घेते, थोड्या वेळ परतायचं आणि हे झाकण ठेवायचं ह्याच्यावर जेणेकरून कांदा व्यवस्थित शिजला जाऊ दे. कढीपत्ता कोणत्याही भाजीमध्ये किंवा कशातही घालताना बारीक चिरून घातला की त्याची चव आणखी छान येते जेवणाला. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यावर झाकण ठेवून मी वाफवून घेते कांदा. कांदा आपला वाफला आहे. आता ह्यामध्ये मी बटाटा घालते. बटाटा मी साल काढून स्वच्छ धुतल्यानंतर साल काढून बारीक चिरून घेतला तो मी ह्यामध्ये घालून परतते. परत याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढायची आहे. थोड्या वेळ बटाटा परतावा लागेल. बटाटा वाफूपर्यंत मी मसाला कुठला घेतला दाखवते. इथं मी गूळ घेतला आहे, तिखट घेतलं आहे, मीठ, धनेजिरे पावडर आणि इथं वाळलेलं खोबरं आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. बटाट्याला एक वाफ येऊ दिल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता गवारी घालून घ्यायची आहे. गवारी मी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये मी गवारी घालते. गवारी घातल्यानंतर ती चांगली मोठ्या आचेवर परतायची जेणेकरून जो गवारीचा वास असतो उग्र वास कमी होतो. छान चांगली परतून घ्यायची गवारी. यावर परत झाकून वाफ काढून घ्यायची. वाफल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आधी वाळलेलं खोबरं आणि लसूण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे घातल्यानंतरच ह्याचा वास खूप छान यायला लागतो. आता ह्याच्यामध्ये मी बाकीचा मसाला घालून घेते. परतल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटीच्या वर थोडंसं मी पाणी घालते. ह्यामध्ये आपल्याला आता एक चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि कोथिंबीर घालून जरासं परतून आपल्याला झाकण ठेवून आणखी एक वाफ काढायची. ही भाजी अतिशय अप्रतिम लागते. आपण फक्त गवारीची भाजी खाल्ली असेल, ही सुद्धा ट्राय करून बघा. ही खूपच छान लागते भाजी. कोथिंबीर घालते.
गवारी कोबी या भाज्या थोड्याशा परताव्या लागतात कारण त्याचा वास थोडा उग्र येतो. आता मी एक वाफ काढून घेते आहे. भाजी आपली मस्त शिजली आहे, वास तर एकदम छान येतो आहे. ही गवारीची भाजी करायची एकदम सोपी पद्धत आहे आणि ही भाजी खूपच छान लागते. मला तर ही भाजी खूप आवडते. इथं बघत असाल तर आपल्या गवारीच्या भाजीचा कलरसुद्धा खूप छान आला आहे. बटाटा ही आपला व्यवस्थित शिजला आहे. आता हे आपण सर्व करूया. इथं मी डिशमध्ये आपली गवारी आणि बटाट्याची भाजी, जवसाची चटणी आणि आवळ्याचं लोणचं घालून मी हे सर्व केलं आहे. जवसाच्या चटणीचा आणि आवळ्याच्या लोणच्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ती पण चेक करा. भाकरीबरोबर जवसाची चटणी पण खूप छान लागते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही स्मित आर्ट वर्क या माझ्या इंस्टाग्राम पेजला मेसेज करू शकता.